सोमवार को महाराष्ट्र सरकार की ओर से कुछ आईएएस अधिकारियों के तबादले किए गए। इनमें चंद्रपुर के जिलाधिकारी कुणाल खेमनार का भी तबादला किया गया। इनके जगहों पर अजय गुल्हाने की नियुक्ति की है। खेमनार के तबादले पर पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि आज देश कोरोना संकट से जूझ रहा है, इस संकट की घड़ी में वरिष्ठ अधिकारियों का तबादला सही बात नहीं है। सरकार इस बहाने अपनी खामियां छुपा रहा है। राज्य में फिलहाल अंधेर नगरी चौपट राजा जैसे हालात हो गए हैं। ऐसे शब्दों में पूर्व वित्त मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। जब राज्य में कोरोना बीमारी पैर पसार रहा था, तब खुद जिलाधिकारी कुणाल खेमनार ने अपने अनुभव से उस हालात को अच्छे तरीके से निपट लिया था। उन्होंने जिले में काबिले तारीफ काम किया है। अब उनका तबादला कर सरकार ने अपनी नाकामी बयान की है। आता कोविड-19 चा संकट चालू है, संकटाचा सर्वजण एकत्र येऊन सामना करता है। पक्षीय भावनेच्या बाहेर जाऊन प्रशासन, नेते, कार्यकर्ते, जनता, NGO एकत्रित येऊन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या कोविड-19 कोरोनाचा सामना करताय। खरं तर अशा प्रसंगामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची, कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याची बदली करणं हे काही योग्य नाही। यासाठी योग्य नाही की शेवटी त्यांनी इतके दिवस काम करत असताना ते स्वतः डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे, त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा झाला। महाराष्ट्रामध्ये जेव्हा अतिशय वेगाने कोरोना पसरत होता तेव्हा या जिल्ह्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचं सहकार्य घेत अतिशय उत्तम काम केलं। नवीन अधिकारी कदाचित चांगलंही असू शकेल, पण आत्ता अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी बदलवणं हे तर मला वाटतं की चौपट राजा अशा पद्धतीचं अंधेर नगरी चौपट राजा टकासेर भाजी टकासेर खाजा आता बदलीचं कोणतंच कारण नाही आहे। हां, या प्रसंगामध्ये या वातावरणात कोणी भ्रष्टाचार करत असेल, कोणी चूक करत असेल, कोणी कामचुकारपणा करत असेल, कोणी जाऊन दिवसा लोकांना भेटत नसेल, कष्ट करत नसेल, परिश्रम करत नसेल, मेहनत करत नसेल, कोविड-19 सामना योग्य पद्धतीने करत नसेल, तर बदली करणं योग्य आहे। पण उत्तम काम करणाऱ्यांना बाहेर काढायचं आणि नवीन माणसाच्या हाती अशा पद्धतीने आपण कोविड-19 सामना करत असताना बदली करणं, नवीन माणसाला जॉईन करणं अतिशय धोक्याचं आहे। उद्या जिल्ह्यामध्ये जर कोविड-19 या सर्व कारणांनी मृत्यू झाले तर त्याला जबाबदार हे निश्चितपणे सरकार आणि सरकारचे वरिष्ठ नेते आणि अधिकारी राहणार आहे, आणि चंद्रपूरकर कधीच याला माफ करणार नाही।